विधानसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षामध्ये असताना शेतकऱ्यांना दिलेला एकही आश्वासन केंद्र आणि राज्य सरकारने पूर्ण केलं नाहीये. शेतीमालाला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांचे असंख्य प्रश्न सुटत नसून सरकारला जागिण्यासाठी पाथर्डी तहसील प्रशासनामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दूध, धान्य आणि कोबी, टोमॅटोसह शेतमाल भेट देत शेतकरी संघर्ष समिती पाथर्डी यांच्या वतीनं गांधीगिरी आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पाथर्डी तालुका अध्यक्ष शरद मरकड, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे, सुकाणू समिती सदस्य साईनाथ घोरपडे, बनसे आठरे, विनायक चौधरी, दीपकर माने, अमोल ठोंबरे, आदिनाथ माने, योगेश चितळे, यमाजी सावंत, कानिप मरकड, शुभम वाबळे यांची देखील उपस्थिती होती. शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे राज्यामध्ये शेतकरी हवालदिल झालाय. सरकारनं मागील वर्षी मागण्या पूर्ण करण्याची घोषणा केली, प्रत्यक्षात मात्र सरकारनं या मागण्या पूर्णच केल्या नाहीत, असं यावेळी शरद मरकड, भाऊसाहेब मराठे, साईनाथ घोरपडे यांनी सांगितलंय. आज आम्ही या ठिकाणी शेतकरी संघर्ष कृती समिती स्थापन करून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडण्यासाठी खऱ्या अर्थाने रस्त्यावर संघर्ष करतो. या म्हणजे 2014 साली मोदीला आम्ही निवडून दिलं. जे पंतप्रधान मोदी हे स्टेशनवर चहा विकतात असं सांगितलं, आता या 5 वर्षानंतर मोदींना पुन्हा स्टेशनवर चहाच विकावं लागणार आहे. संपूर्ण ज्या विरोधी पक्ष आपल्या महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांनी ठामपणे भूमिका घ्यायला पाहिजे होती. ते आपल्या चिरंजीवचे लाड करत तिकडे झिंगाट गाण्यावर नाचतात. जर शेतकऱ्यांनी झिंगाट गाण्यावर जर नाचून जर शेतकऱ्याचे प्रश्न सुटत असतील तर आम्ही संपूर्ण शेतकरी नाचायला तयार आहेत. पण तुम्ही अशी ग्वाही द्या का नाचून आपले प्रश्न सुटतील. हे संपूर्ण हेलिकॉप्टर फिरून हे नाचून असे आपले प्रश्न सुटणार नाहीत. ही विरोधी पक्ष एक अशी एक बी टीम आहे पूर्ण ही सरकारच्या याच्या. त्यामुळे मी संपूर्ण शेतकऱ्यांना आव्हान करतो का आता आपण एकजुटीनं आलं पाहिजे, लढा उभा केला पाहिजे मोठ्या प्रमाणात. आज आम्ही तहसील कार्यालयाला मोफत भाजीपाला दिला, धान्य दिलं, दूध दिलं, याचं पूर्ण सहक आम्हाला न्याय भेटला पाहिजे संपूर्ण. आता या पुढे आम्ही संपूर्ण मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडू. शेतकऱ्याला हमी भाव मिळाला पाहिजे. शेतीची काही अवस्था वाईट झाली, शेतकऱ्याला काही जागता येत नाही, त्याच्याकरता शेतकऱ्याला हमी भाव मिळणे गरजेचं आहे. शेतीमालाला बाजार नाही, कांद्याला नाही, बटाटा नाही, वगैरे वगैरे सारा भाजीपाल्याला कुठलाच बाजार नाही. दुधाची फार परवड झाली, दुधाची अवस्था इतकी वाईट आहे का ती सांगायचं नाही. तरी शासनाने त्याच्यावर विचार करावा. आज भारत स्वतंत्र झाल्यापासून या शेतकऱ्यांचे हाल चालू आहेत. प्रत्येक मालाला असा कोणत्याही पद्धतीचा हमी भाव दिला जात नाही आणि जर अशी जर वाईट परिस्थिती राहिली तर शेतकरी हा आत्महत्येकडे प्रवृत्त होण्याची जास्त शक्यता आहे. त्यासाठी शासनाने प्रत्येक मालावर योग्य असा फिक्स हमी भाव द्यावा. एकीकडं शेतकऱ्यांचे मुलं काही सीमेवर लढतात आणि इकडं काही शेतात मरतात अशी परिस्थिती या देशाची झालेली आहे. कोणत्याही खासदार आमदाराचा मुलगा शेती करत नाही आणि सीमेवर सुद्धा लढायला जात नाही अशी ही दरी जी निर्माण झालेली आहे. तिला कुठेतरी न्याय मिळावा. शेतकऱ्याला शेतीचा भाव फिक्स मिळावा. कमीत कमी टमाटे 15 रुपये 20 रुपयाच्या पुढे त्याच्या खाली विकलेच नाही पाहिजे. कारण पेरून त्याचे किती पैसे मिळण्याची शक्यता नाही माणसाला. तरी माणूस पेरतो, राबतो, उन्हात राबतो, तरी त्याला मान्यता म्हणजे मिळत नाही. पेट्रोलचे भाव वाढले एकीकडं, तसे शेतमालासुद्धा भाव वाढले पाहिजे. आम्हालासुद्धा आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसने मागण्या नाही केल्या, त्यासाठी आज आम्ही भाजपला निवडून दिलं. भाजपने काय केलं 4 वर्ष? तेच केलं. जे ते करतो आज त्यांनीच तेच केलं. त्याच्यामुळं अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन इथून पुढे छेडलं जाईल. त्यासाठी लवकरात लवकर प्रशासनाने जबाबदारी घेऊन शासनानं शेतकऱ्यांची कायम पिळवणूक आणि शोषणच केलं असून दुधाला भाव नाहीये. शेतकरी भाजीपाला रस्त्यावर फेकतायत. शेतीमालाला हमी भाव कधी देणार? आमदार, खासदार, विरोधी पक्षनेते शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पुढे येत नाहीयेत. आता या सर्वांनी शेतकऱ्याच्या मागे उभं राहण्याची वेळ आली आहे, असं यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शरद मरकड यांनी सांगितलंय. अमोल कांक्रियासह मुकुंद लोहियासी, न्यूज मराठी, पाथर्डी.